Good morning, student. From today, we start the lectures for the Financing Rural Development. This subject is for the TYBMS Semester 6 Finance Specialization. In last lecture, we see the syllabus of this subject. In today's lecture, we start the Chapter 1. The chapter name is Introduction to the Rural Financing in India. In this chapter, we learn about the rural India, then agricultural finance, then the rural finance, then issue in rural India, and rural development. So we start with first rural India. In rural India, we learn about the definition of rural India, then the characteristics of the rural society, then the demographic features, then the economic features of the rural India and infrastructure in rural area. So we start with first introduction of rural India. Total geographical area is largely classified into rural and urban, referring the World Bank staff esteem. As on 2016, rural population in India was 66.86% of the Indian's population, whereas in 1916 it was 82.08%. Rural population refers to the inhabitants of living in rural area as defined by the national statistical offices. It is calculated as the difference between the whole population and urban population. Rural population in India was reported at 66.46% in 2017, compiled from the officially recognized sources. तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की आपला जो काही टोटल जिओग्राफिकल एरिया आहे तो दोन भागामध्ये डिवाइड केलेला आहे. एक तर रूरल एरिया अँड सेकंड आहे तो म्हणजे अर्बन एरिया. अशा पद्धतीने दोन भागामध्ये आपला टोटल जिओग्राफिकल एरिया जो आहे तो डिवाइड केलेला आहे. त्यामध्ये परत वर्ल्ड बँक स्टाफच्या माध्यमातून असं आयडेंटिफाय करण्यात आलं आहे की 2016 जो सर्वे झाला होता त्यानुसार इंडियन रुरल एरियामध्ये किंवा रुरल पॉप्युलेशन जे आहे ही पूर्ण इंडियाच्या पॉप्युलेशनच्या 66.86% म्हणजेच 66.86% एवढी पॉप्युलेशन जी आहे ती रुरल भागामध्ये राहते असं तरीकेने आयडेंटिफाय करण्यात आलं होतं. परंतु 1960 काळाचा जर विचार केला तर 1960 रुरल इंडियाची जी काही पॉप्युलेशन आहे ही 82.08% एवढी असलेला आपल्याला दिसून येते. म्हणजेच थोडक्यात 1960 2016 रुरल पॉप्युलेशन जे आहे ते आपल्याला कमी झालेली दिसून येते. तर रुरल पॉप्युलेशन म्हणजेच नेमकं काय तर ज्या रुरल भागामध्ये जेवढी लोकसंख्या राहते त्याला सरकार आपण रुरल पॉप्युलेशन असं म्हटलं जातं. म्हणजेच आपलं जे काही जिओग्राफिकल क्लासिफिकेशन केलेलं आहे त्याच्यापैकी रुरल एरियामध्ये जी लोकसंख्या राहते त्याला सरकार आपण रुरल पॉप्युलेशन असं म्हटलं जातं. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे की 2017 जर विचार केला म्हणजे 2017 जर विचार केला तर इंडियाच्या टोटल पॉप्युलेशनच्या 66.46% पॉप्युलेशन जे आहे ही रुरल एरियामध्ये आपल्याला असलेली दिसून येते. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफिशियल रिसोर्सेसच्या माध्यमातून रिकग्नाइज रिसोर्सच्या माध्यमातून ही सर्व इन्फॉर्मेशन जी आहे ती आपल्याला कलेक्ट केलेली दिसून येते. म्हणजेच 1960 ते 2017 याच्यामध्ये जी काही आपल्याला संख्या दिलेली आहे परसेंटेज दिलेले आहेत त्याच्यावरून असं लक्षात येतं की रुरल पॉप्युलेशन जे आहे ते हळूहळू आपल्याला कमी झालेली दिसून येते. म्हणजेच 1960 82.8% होती तर तीच संख्या जी आहे ते 2016 66.86% आलेली दिसून येते आणि 2017 तीच संख्या जी आहे ते 66.46% आपल्याला खाली आलेली दिसून येते. म्हणजेच थोडक्यात रुरल एरियाची पॉप्युलेशन जी आहे ती आपल्याला कमी कमी झालेली दिसून येते. Next is definition. Almost each economic agency has a definition of rural India, but all differ from the each other. Let's refer to the few definition. First one is, as per the Wikipedia, rural area are the large and isolated area of an open country with low population density. तर या ठिकाणी आपल्या रुरल इंडिया किंवा रुरल एरियाबद्दलच्या डेफिनेशन ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. तर ज्या जेवढ्या इकॉनॉमिक एजन्सी आहेत त्या प्रत्येक इकॉनॉमिक एजन्सीच्या माध्यमातून रुरल इंडियाची डेफिनेशन ही त्यांच्या त्यांच्या परीने आपल्याला केलेली दिसून येते आणि प्रत्येक एजन्सीच्या माध्यमातून केलेली डेफिनेशन जी आहे त्याच्यामध्ये काही ना काही डिफरन्स किंवा वेगवेगळी आपल्याला वेगळी विविधता असलेली आपल्याला दिसून येते. त्यापैकीच काही डेफिनेशन या ठिकाणी दिलेले आहेत त्यामध्ये फर्स्ट आहे ते म्हणजेच विकिपीडिया. ॲज पर विकिपीडिया तर विकिपीडियाच्या माध्यमातून असं आयडेंटिफाय करण्यात आलं की रुरल एरिया म्हणजेच काय तर अशा प्रकारचा एरिया हा पूर्णपणे त्याने आपल्याला ओपन कंट्रीजमध्ये आयसोलेटेड एरिया असलेला दिसून येतो आणि लार्ज एरिया मोठ्या प्रमाणात एरिया जो आहे हा आयसोलेटेड एरिया असलेला दिसून येतो आणि त्याच्यामध्ये पॉप्युलेशन जे आहे पॉप्युलेशनची डेन्सिटी जी आहे ती घनता जी आहे ती आपल्याला अगदी कमी असलेली दिसून येते. म्हणजेच थोडक्यात विकिपीडियाच्या माध्यमातून असं आयडेंटिफाय करण्यात आलं आहे की असं डिफाईन करण्यात आलं आहे की रुरल एरिया म्हणजेच काय तर इंडियाचा असा आयसोलेटेड एरिया ज्यामध्ये त्या ठिकाणी लोक पॉप्युलेशन जे आहे पॉप्युलेशनची डेन्सिटी जी आहे ती अगदी कमी असते आणि एरिया जो आहे तो मोठ्या प्रमाणात असतो त्याला सगळ्या आपण रुरल एरिया असं म्हटलं जातं.
नेक्स्ट इज अकॉर्डिंग टू प्लॅनिंग कमिशन द टाऊन विथ द मॅक्झिमम पॉप्युलेशन ऑफ 15,000 इज कन्सिडर रुरल इन नेचर. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला डेफिनेशन दिली ती म्हणजेच प्लॅनिंग कमिशन. तर प्लॅनिंग कमिशन यांच्यामध्ये किंवा त्या एजन्सीच्यामध्ये अशी आयडेंटिफाय करण्यात आलं की रुरल एरिया म्हणजेच काय, तर ज्या एरियाची पॉप्युलेशन ही जास्तीत जास्त 15,000 असते त्यालाच ठिकाणी आपण रुरल एरिया असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात ज्या शहराची किंवा ज्या एरियाची पॉप्युलेशन ही जास्तीत जास्त 15,000 आहे त्याच्यापेक्षा जास्त पॉप्युलेशन ही असणार नाही अशा प्रकारचा जो काही एरिया आहे त्याला त्याकडे आपण रुरल नेचर रुरल इंडिया किंवा रुरल एरिया असं म्हणू शकतो असं प्लॅनिंग कमिशनच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. नेक्स्ट इज RBI डिफाईन द रुरल एरिया ॲज दोज एरिया विथ अ पॉप्युलेशन ऑफ लेस दॅन 49,000. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला दिलं ती म्हणजेच RBI. RBIच्या माध्यमातून असं आयडेंटिफाय करण्यात आलं की रुरल एरिया म्हणजेच काय, किंवा त्यांच्या माध्यमातून असं डिफाईन करण्यात आलं आहे की ज्या एरियाची पॉप्युलेशन ही 49,000 कमी असते अशा प्रकारचा जो काही एरिया आहे त्याला सगळे आपण रुरल एरिया असं म्हणू शकतो. म्हणजेच Tier 3 आणि Tier 6 ज्या काही सिटीज आहेत त्या पूर्णपणे रुरल एरियामध्ये आहेत असं त्याच्यानी RBIच्या माध्यमातून डिफाईन केलेलं आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून रुरल इंडिया किंवा रुरल एरियाच्या डेफिनेशन ज्या आहेत त्या आपल्याला केलेल्या दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की ओव्हरऑल जर विचार केला तर रुरल एरिया म्हणजेच काय, तर अशा प्रकारचा एरिया ज्याच्यामध्ये लोकांची संख्या जी आहे ही कमीत कमी असते त्या एरियाला देखील आपण रुरल एरिया असं म्हणू शकतो. नेक्स्ट इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द रुरल सोसायटी. तर या ठिकाणी आपल्याला रुरल सोसायटीची काही कॅरेक्टरिस्टिक्स जी आहेत ती या ठिकाणी दिलेली आहेत. तर ती कॅरेक्टरिस्टिक्स कोणकोणती आहेत ते आपण आता पुढे 1 by 1 पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज कम्युनिटी. विलेज कम्युनिटी, फॅमिली अँड द कास्ट आर द इसेन्शियल कॉम्पोनंट्स ऑफ द रुरल सोशल स्ट्रक्चर अँड दे कनेक्ट द इकॉनॉमीज अँड द सोशल लाईफ ऑफ द पीपल. द लो लिटरसी लेवल इन द रुरल एरिया लीड्स टू द डिफिकल्टी ऑफ कम्युनिकेशन. तर या ठिकाणी फर्स्ट आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स दिले ते म्हणजेच कम्युनिटी. म्हणजेच रुरल एरियाची कम्युनिटी कशा पद्धतीची असते, त्याचा समुदाय जो आहे तो कशा पद्धतीचा असतो ते या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. तर रुरल एरियामध्ये जर बघितलं तर व्हिलेज सिस्टम म्हणजेच गाव सिस्टम ही आपल्याला असलेली दिसून येते. प्रत्येक एरियानुसार वेगवेगळ्या प्रकारची गावं जी आहेत ती आपल्याला डेव्हलप झालेली दिसून येतात. आणि त्या गावामध्ये असणारे जे काही फॅमिलीज असतील त्याचबरोबर त्यामध्ये असणारी कास्ट सिस्टम जी आहे याच्या माध्यमातून रुरल सोशल स्ट्रक्चर जे आहे हे आपल्याला डेव्हलप झालेलं दिसून येतं. म्हणजेच रुरल एरियाचा जर विचार केला तर रुरल एरियामध्ये फॅमिली आणि कास्ट हे सर्वात दोन महत्त्वाचे कॉम्पोनंट या ठिकाणी आपल्याला असलेले दिसून येतात. आणि त्याचबरोबर या सर्व फॅक्टरच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी असलेल्या लोकांची जी काही लाईफ आहे, सोशल लाईफ आणि इकॉनॉमिक या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला कनेक्ट झालेल्या दिसून येतात. म्हणजेच आपलं गाव असेल, आपली फॅमिली असेल, त्याचबरोबर आपली कास्ट असेल यासारख्या गोष्टींच्या माध्यमातूनच रुरल एरियामधले जे काही लोक आहेत त्यांचं सोशल लाईफ आणि इकॉनॉमिक या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला कनेक्ट असलेल्या दिसून येतात. त्याचबरोबर जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की रुरल एरियामधले जे काही लोकं आहेत त्यांचा लिटरसी रेट हा अगदी आपल्याला कमी असलेला दिसून येतो. म्हणजे जास्तीत जास्त लोकांची लोकं ही त्या ठिकाणी अशिक्षित त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येत किंवा त्यांचं एज्युकेशन जे आहे अगदी लो एज्युकेशन आपल्याला असलेलं दिसून येतं. त्यामुळेच त्या व्यक्तींबरोबर वेगळ्या भाषांच्या माध्यमातून कम्युनिकेट करणं असेल किंवा वेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी कम्युनिकेट करणं असेल हे खूप डिफिकल्ट त्या ठिकाणी आपल्याला झालेलं दिसून येतं. म्हणजे थोडक्यात आपल्या लक्षात येईल की ज्यावेळेला एखादी कंपनी एखादं नवीन प्रोडक्ट त्या ठिकाणी डेव्हलप करते त्यावेळेला त्या प्रोडक्टची फीचर्स असतील ती योग्य पद्धतीने त्या लोकांपर्यंत पोहोचवणं हे खूप डिफिकल्ट त्या ठिकाणी आपल्याला झालेलं दिसून येतं. कारण त्या ठिकाणी लिटरसी रेट जो आहे तो अगदी लो असलेला दिसून येतो. अशा पद्धतीचे वेगळे फॅक्टर जे आहेत हे कम्युनिटीमध्ये आपल्याला रुरल एरियाचे असलेले दिसून येतात. नेक्स्ट इज कल्चर. कन्झर्वेटिव्ह अँड ट्रॅडिशन बाउंड कल्चर गायडेड बाय द सुपरस्टिशन्स अँड एज ओल्ड कस्टम्स इज फॉलोड. दे डू नॉट बिलीव द सिग्निफिकन्स ऑफ द सायंटिफिक फंक्शन्स. कल्चरल युनिफॉर्मिटी अँड अ मोर टॉलरन्स स्टे अलाईव्ह इन द रुरल सोसायटी. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला दिलं आहे कल्चर. म्हणजेच रुरल एरियाचं कल्चर कशा पद्धतीचं असते त्याची इन्फॉर्मेशन ही आपल्याला दिलेली आहे. तर रुरल कल्चर जर बघितलं तर खूप आपल्याला कन्झर्वेटिव्ह त्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येतं. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅडिशन बाउंड जे आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला असलेले दिसून येतात. आणि रुरल इंडियाचं जे काही कल्चर आहे किंवा रुरल एरियाचं कल्चर जे आहे हे वेगवेगळ्या सुपरस्टिशनच्या माध्यमातून त्याचबरोबर ओल्ड एज व्यक्तींच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला फॉलो केलेलं दिसून येतं. म्हणजेच त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा असतील, त्याचबरोबर ओल्ड एज कस्टम्स असतील, म्हणजेच इतर जे काही ओल्ड व्यक्ती असतील किंवा पूर्वीच्या ज्या काही अंधश्रद्धा असतील याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला रुरल एरियाचं कल्चर जे आहे ते डेव्हलप झालेले आपल्याला दिसून येतं. त्यामुळेच रुरल एरियामध्ये सायंटिफिक फंक्शन जे आहेत त्याचं सिग्निफिकन्स, त्यांचं महत्त्व जे आहे हे त्याच्यावरती आपल्याला भर दिलेला दिसत नाही किंवा त्या कुठेतरी आपल्याला कमी असलेल्या
दिसून येतात, म्हणजेच वेगळ्या प्रकारचे सायंटिफिक फंक्शन्स जे आहेत ही कुठेतरी आपल्याला रुरल एरियामध्ये कमी असलेली दिसून येते. त्याचबरोबर रुरल एरियामध्ये जर बघितलं तर आपल्याला कल्चरल युनिफॉर्मिटी जी आहे, म्हणजेच त्या ठिकाणी कल्चरल साम्य जे आहे हे त्या ठिकाणी आपल्याला कुठेतरी मोठ्या प्रमाणात आपल्याला असलेलं दिसून येतं. त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचे टॉलरन्स म्हणजे सहिष्णुता जी आहे ही त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. त्याचबरोबर सांस्कृतिक एकरूपता जी आहे ही त्या ठिकाणी आपल्याला इंडियन रुरल एरियामध्ये आपल्याला असलेली दिसून येते. अशा पद्धतीचं कल्चर जे आहे हे रुरल इंडियामध्ये आपल्याला किंवा रुरल एरियामध्ये असलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज इन्व्हायरमेंट. मोस्टली बेअरली एनी डिफरन्स फ्रॉम द फ्युचर ऑफ नेचर, रुरल सोसायटी हॅज स्ट्रेट रिलेशनशिप विथ नेचर. पीपल इन द रुरल एरिया आर सिक्युअर टू नेचर, व्हाइल द पीपल इन अर्बन एरिया आर बाउंडेड बाय द मेन मेड इन्व्हायरमेंट अँड आर कट ऑफ फ्रॉम नेचर. तर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला दिलं इन्व्हायरमेंट, म्हणजेच रुरल एरियामध्ये इन्व्हायरमेंट कशा पद्धतीचं असतं ते या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. तर रुरल एरियाचा जर विचार केला तर निसर्ग जे आहे, नेचर जे आहे हे मोठ्या प्रमाणात आपल्याला जपलेलं दिसून येतं. म्हणजेच रुरल सोसायटी जी आहे किंवा रुरल एरिया जो आहे याचं डायरेक्ट रिलेशनशिप जे आहे हे नेचरबरोबर, निसर्गाबरोबर त्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येतं. कारण रुरल एरियामध्ये जर बघितलं तर रुरल एरियामधली लोकं जी आहेत ही नॅचरल गोष्टी ज्या आहेत, निसर्ग जो आहे याचं जतन करताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे जंगलं असतील किंवा इतर जे काही नॅचरल गोष्टी आहेत त्यांचं जतन करताना आपल्याला दिसून येतात. त्यामुळे त्यांचं डायरेक्ट रिलेशनशिप हे त्या ठिकाणी आपल्याला नेचरबरोबर, निसर्गाबरोबर त्या ठिकाणी असलेलं दिसून येतं. परंतु जर अर्बन एरियाचा जर विचार केला तर अर्बन एरियामधली लोकं जी आहेत ती मॅनमेड इन्व्हायरमेंटकडे आपल्याला जास्त जास्त फोकस करताना दिसून येतात. म्हणजे मानवाने निर्माण केलेल्या ज्या काही गोष्टी असतील त्याच्याकडे जास्त गुंतलेले किंवा त्याच्याकडे जास्त फोकस असलेला दिसून येतो. परंतु रुरल एरियामधली लोकं जी आहेत किंवा रुरल इंडियामध्ये जी काही लोकं आहेत ही नॅचरल गोष्टींकडे जास्त जास्त आपल्याला फोकस करताना दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात रुरल इंडियाच्या माध्यमातून किंवा रुरल एरियाच्या माध्यमातून नॅचरल गोष्टी असतील किंवा निसर्ग जो आहे याची जपणूक आपल्याला केलेली दिसून येते. नेक्स्ट इज फॅमिली डॉमिनन्स. फॅमिली इज फॉर द मोस्ट पार्ट डॉमिनन्स इन्स्टिट्यूशन इन द रुरल सोसायटी. कल्चरल कन्सिस्टन्सी अँड मोर टॉलरन्स एक्झिस्ट इन द रुरल सोसायटी. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स दिले ते म्हणजेच फॅमिली डॉमिनन्स. म्हणजेच ठिकाणी रुरल एरियाचा जर विचार केला किंवा रुरल सोसायटी जर विचार केला तर फॅमिली डॉमिनन्स, फॅमिलीचं वर्चस्व हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येतं. म्हणजेच रुरल एरियामधली लोकं जी आहेत ही फॅमिलीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला एकत्रित असलेली दिसून येतात. आणि त्या फॅमिलीच्या माध्यमातून त्यांचं कल्चर जे असेल ते कशा पद्धतीने डेव्हलप करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतं. किंवा त्या फॅमिलीचं कल्चर जे आहे ते कशा पद्धतीने सस्टेन ठेवता येईल, जपणूक करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. त्यामुळेच रुरल इंडियामध्ये सगळ्यात महत्त्वाची इन्स्टिट्यूशन ही फॅमिली त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. आणि त्याचा इम्पॅक्ट हा त्या ठिकाणी आपल्याला रुरल एरियामध्ये लोकांच्या लाईफवरती आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो. आणि त्यामुळेच कल्चरल कन्सिस्टन्सी असेल किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही टॉलरन्स जे आहेत हे इंडियन सोसायटी रुरल सोसायटीमध्ये आपल्याला असलेले दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात रुरल एरियामध्ये जर बघितलं तर फॅमिली डॉमिनन्स, फॅमिलीचं वर्चस्व हे त्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात असलेलं दिसून येतं किंवा फॅमिलीचं महत्त्व जे आहे ते रुरल एरियामध्ये आपल्याला जास्त असलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज होमोजेनिटी. सिमिलॅरिटी इन द सोशिओ सायकोलॉजिकल अँड अदर युनिकनेस ऑफ पॉप्युलेशन लाईक अ बिहेवियर, फेथ, लँग्वेज इज हॅविंग अ मोर होमोजेनिटी. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्या कॅरेक्टरिस्टिक्स दिले ते म्हणजेच होमोजेनिटी. म्हणजेच एकसारखेपणा किंवा एकसंघपणा जो आहे तो आपल्याला रुरल एरियामध्ये असलेला दिसून येतो. म्हणजेच रुरल एरियामधल्या पॉप्युलेशनमध्ये असणारे जे काही सोशल सायकोलॉजिकल फॅक्टर जे आहेत, सोशल सायकोलॉजिकल फॅक्टर्स असतील किंवा त्यांचं बिहेवियर जे असेल, त्याचबरोबर त्यांनी यूज केल्या जाणाऱ्या लँग्वेजेस असतील किंवा त्यांचं कल्चर असेल, यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या सर्व आपल्याला एकसंघ असलेल्या किंवा एकसारख्या असलेल्या दिसून येतात. म्हणजेच त्या ठिकाणी वेगळ्या गोष्टींमध्ये होमोजेनिटी, एकसारखेपणा किंवा एकसंघपणा त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. नेक्स्ट इज इन्कम. कंपॅरेटिवली अ स्मॉलर अमाऊंट ड्यू टू द डिस्पर्शन ऑफ इन्व्हायरमेंटल एरिया अँड अनइवन लँड फर्टिलिटी, रुरल पॉप्युलेशन हॅव डिसिमिलर सोशो इकॉनॉमिक बॅकग्राऊंड विच अफेक्ट देअर इन्कम. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्या कॅरेक्टरिस्टिक्स दिले ते म्हणजेच इन्कम. तर रुरल एरियामध्ये लोकांचं इन्कम बघितलं तर अगदी कमी इन्कम त्या ठिकाणी स्मॉलर अमाऊंटमध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच इन्कम लेवल जे आहे ते अगदी लो असलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर इन्कम लेवल कमी का आहे तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की
रुरल एरियाचं क्षेत्र जे आहे हे मोठ्या प्रमाणात आपल्याला असलेलं दिसून येतं, किंवा रुरल एरिया जो आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला स्प्रेड झालेला दिसून येतो. इन्व्हायरमेंटल एरिया जो आहे तो आपल्याला स्प्रेड झालेला दिसून येतो. त्याचबरोबर लँड फर्टिलिटी जी आहे ती प्रत्येक एरियानुसार आपल्याला अनइवन असलेली दिसून येते, म्हणजेच जमिनीची सुपीकता जी आहे ती एरियानुसार आपल्याला चेंज झालेली दिसून येते. आणि अल्टिमेटली याचा इफेक्ट हा तरीकेने आपल्याला त्या एरिया रुरल एरियामधील लोकांच्या सोशिओ इकॉनॉमिक बॅकग्राऊंडवरती रेकॉर्ड आपल्याला झालेला दिसून येतो. म्हणजेच इन्व्हायरमेंटल एरिया ज्याप्रमाणे चेंज होत जातो त्याप्रमाणे लँड फर्टिलिटी असेल किंवा इतर जे काही फॅक्टर जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला चेंज झालेला दिसून येतो. आणि अल्टिमेटली त्याचा इफेक्ट हा तरीकेनी त्या एरियामधील लोकांच्या तरीकेनी सोशिओ इकॉनॉमिक बॅकग्राऊंडवरती आपल्याला झालेला दिसून येतो. आणि त्याचा अल्टिमेट इफेक्ट हा त्या लोकांच्या इन्कमवरती आपल्याला झालेला दिसून येतो. त्यामुळे रुरल एरियामधील लोकांचं जे काही इन्कम आहे हे तरीकेनी आपल्याला अगदी कमी असलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज लॅक सोशल मोबिलिटी. रुरल पॉप्युलेशन डू नॉट अल्टर देअर प्लेस, ऑक्युपेशन, रिलिजन, पॉलिटिकल व्ह्यू एक्सेट्रा सो इझिली. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स दिले ते म्हणजे लॅक सोशल मोबिलिटी, म्हणजे सोशल मोबिलिटी जी आहे तिची कमतरता ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. कारण रुरल एरियामधील लोकांचा जर विचार केला तर त्यांचं प्लेस जे आहे ते चेंज करण्याचा त्यांचा विचार असेल, त्यांचं ऑक्युपेशनमध्ये काहीतरी वेगळी गोष्ट करण्याचा विचार असेल, किंवा त्यांचं रिलिजन असेल, त्यांचे पॉलिटिकल व्ह्यू असतील, हे इझिली तरीकेने आपल्याला चेंज झालेले दिसत नाहीत. म्हणजेच रुरल एरियामधील लोकांचा जर विचार केला तर एखादी व्यक्ती हे जन्मापासून अगदी मृत्यूपर्यंत एकाच ठिकाणी तरीकेने आपल्याला राहिलेली दिसून येते. प्लेस चेंज करण्याचा विचार हा ती व्यक्ती कधीच करत नाही. त्याचबरोबर त्यांचं ऑक्युपेशन जे असेल, जे फॅमिलीच्या माध्यमातून ऑक्युपेशन आपल्याला मिळालेलं आहे तेच ऑक्युपेशन पुढे देखील पुढील जनरेशन देखील आपल्याला ऑक्युपाय करताना दिसून येते, की त्याच ऑक्युपेशनमध्ये आपल्याला वर्क करताना आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर आपलं रिलिजन असेल किंवा आपले पॉलिटिकल व्ह्यू जे आहेत हे अगदी त्याच पद्धतीने तिकडे ज्याप्रमाणे आपले पूर्वज ज्याप्रमाणे आहेत, पूर्वीचे लोकांचे जे काही व्ह्यूज असतील तेच आत्ताच्या जनरेशनचे देखील व्ह्यू आपल्याला असलेले दिसून येतात. म्हणजेच त्यांची त्या ठिकाणी असणारी जे काही प्लेस असेल, रिलिजन असेल, पॉलिटिकल व्ह्यू जे आहेत ती इझिली आपल्याला रुरल पॉप्युलेशनचे चेंज झालेले दिसत नाहीत. त्याचमुळे त्या ठिकाणी अल्टिमेटली त्या ठिकाणी सोशल मोबिलिटी जी आहे तिची कमतरता ही रुरल एरियामध्ये आपल्याला असलेली दिसून येते. नेक्स्ट इज नेबरहूड इम्पॉर्टंट. रुरल लाईफ इज बेस्ड ऑन द कोऑपरेशन अँड शेअर्ड गुडविल, दॅट इज व्हाय द नेबरहूड इज सिग्निफिकंट. नेक्स्ट आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स दिले ते म्हणजेच नेबरहूड इम्पॉर्टंट. म्हणजेच रुरल लाईफ बघितलं तर रुरल एरियामधली सर्व लोक जे आहेत हे पूर्णपणे आपल्याला कोऑपरेटिव्ह असलेली दिसून येतात. आणि त्यामध्ये आपल्याला शेअर गुडविलचा प्रकार जो आहे तो ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. म्हणजेच रुरल एरियामधले प्रत्येक व्यक्ती जे आहे ते इतरांना मदत कशा पद्धतीने करता येईल, इतरांना कोऑपरेशन कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करताना दिसून येते. त्यामुळेच अल्टिमेटली देखील नेबरहूड जो आहे म्हणजेच आपले जे काही शेजारी असतील हे सगळ्यात महत्त्वाचे देखील आपल्याला रुरल एरियामध्ये असलेले दिसून येतात. म्हणजे शेजार धर्म जो आहे तो रुरल एरियामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात पाळलेला दिसून येतो. अशा पद्धतीने नेबरहूड जे आहे ते इम्पॉर्टंट आपल्याला रुरल एरियामध्ये असलेले दिसून येतात. कारण रुरल एरियामधलं कल्चर जे आहे हे कोऑपरेटिव्ह असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे रुरल एरियामध्ये नेबरहूड इम्पॉर्टंट आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट इज ऑक्युपेशन. द मेजॉरिटी ऑफ द केस कम्प्लीट रुरल फॅमिली फोकस ऑन कल्टिवेशन. ऑक्युपेशन इज डिटरमाइंड बाय द ट्रेडिशन अँड कस्टम. वर्ल्ड जनरली कॅरीज द ऑक्युपेशन ऑफ द पेरेंट्स अँड सोशल स्टेटस ऑल्सो, देअरफॉर द रिमेन मोर ऑर लेस सेम. दो द मिलियन ऑफ इंडियन व्हिलेज एंगेज देमसेल्फ इन द मल्टिप्लिसिटी ऑफ द नॉन ॲग्रिकल्चरल ऑक्युपेशन ओवर द इयर्स, रुरल इंडिया इज स्टील डिपेंडंट ऑन द ॲग्रिकल्चर फॉर मच ऑफ हर नरिशमेंट. नेक्स्ट ठिकाणी आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स दिले ते म्हणजेच ऑक्युपेशन. म्हणजेच त्या ठिकाणी आपण बघितलं तर रुरल एरियामध्ये जास्तीत जास्त लोक ही त्या ठिकाणी आपल्या शेतीकडे त्या ठिकाणी आपल्याला फोकस करताना दिसून येतात. म्हणजेच ॲग्रिकल्चरल वर्क किंवा ॲग्रिकल्चरल ऑक्युपेशन हे त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात रुरल एरियामध्ये असलेलं दिसून येतं. त्याचबरोबर आपलं ऑक्युपेशन जे आहे हे ट्रॅडिशननुसार काय आलेलं आहे, किंवा आपलं कस्टम जे आहे, किंवा आपले जे काही पूर्वज जे आहेत, किंवा आपली फॅमिलीचं ऑक्युपेशन काय आहे, तेच ऑक्युपेशन त्या ठिकाणी पुढील जनरेशन देखील आपल्याला फॉलो करताना दिसून येतात. म्हणजेच बघितलं तर आपल्या लक्षात येईल की आपले पॅरेंट कोणकोण पॅरेंट जे आहेत ते कोणत्या प्रकारचं ऑक्युपेशन त्या ठिकाणी फॉलो करतायत, त्यांची मुलं देखील त्याच पद्धतीचं ऑक्युपेशन जे आहे ते आपल्याला फॉलो करताना दिसून येतं. त्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या लोकांचं जे काही सोशल स्टेटस जे आहे ते देखील आपल्याला सिमिलर असलेलं दिसून येतं, की त्यामध्ये देखील आपल्याला कोणत्या प्रकारचा चेंजेस हा झालेला दिसून येत नाही.
त्याचबरोबर आपल्या लक्षात येईल की जरी इंडियन व्हिलेजर जे आहेत किंवा इंडियातील रुरल एरियामधले जी लोकं आहेत यांनी जरी नॉन ॲग्रिकल्चरल ऑक्युपेशन जरी त्या ठिकाणी ऑक्युपाय केलं असेल किंवा नॉन ॲग्रिकल्चरल ऑक्युपेशनमध्ये जरी असतील तरी त्या ठिकाणी बहुतांश लोकसंख्या ही त्या ठिकाणी आपल्या ॲग्रिकल्चरवरती शेतीवरती आपल्याला डिपेंड असलेली दिसून येते. म्हणजेच आपल्या लक्षात येईल की काही लोक हे नॉन ॲग्रिकल्चरल ऑक्युपेशन देखील ऑक्युपाय करतायत, म्हणजेच नॉन ॲग्रिकल्चरल वर्क देखील करतायत, परंतु अल्टिमेटली ती व्यक्ती जी आहे ही त्या ठिकाणी शेतीवरती डिपेंड असलेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीने ऑक्युपेशन जे आहे ते रुरल एरियामध्ये त्या ठिकाणी आपल्या पॅरेंट्सकडून असतील किंवा आपल्या ट्रॅडिशननुसार त्या ठिकाणी आपल्याला फॉलो केलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज रिलेशनशिप. कंपॅरेटिवली सिम्पल अँड हॉनेस्ट रिलेशन्स देर इज अ हाय प्रोपोर्शन ऑफ द पर्सनल अँड द रिलेटिवली स्ट्रॉंग रिलेशन मोर सेन्स ऑफ द बिलॉंगलीनेस इज ऑब्झर्व. म्हणजेच नेक्स्ट ठिकाणी आपलं दिलं आहे रिलेशनशिप, म्हणजेच रुरल एरियामध्ये रिलेशनशिप जे आहेत हे मोठ्या प्रमाणात आपल्याला स्ट्रॉंग रिलेशनशिप त्या ठिकाणी असलेले दिसून येतात. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीबरोबर त्या ठिकाणी सिम्पल आणि हॉनेस्ट रिलेशनशिप जे आहे हे त्या ठिकाणी आपल्याला डेव्हलप केलेलं दिसून येते. अगदी प्रामाणिकपणे रिलेशनशिप जे आहे हे त्या ठिकाणी रुरल एरियामध्ये आपल्याला डेव्हलप झालेले दिसून येतात. त्याचबरोबर चांगल्या पद्धतीचं पर्सनल रिलेशन असेल किंवा चांगले स्ट्रॉंग रिलेशनशिप जे आहेत ही इंडियन रुरल पॉप्युलेशन जी आहे किंवा रुरल एरियामधील लोकं जी आहेत ही एकमेकाबरोबर आपल्याला ठेवताना दिसून येतात. त्याचबरोबर बिलॉंगिंगनेस जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला डेव्हलप झालेला रुरल एरियामध्ये दिसून येतो, म्हणजेच एकमेकावर बिलॉंग करताना आपल्याला विश्वास दर्शवताना आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीचं चांगल्या पद्धतीचं रिलेशनशिप जे आहे हे इंडियन रुरल पॉप्युलेशनमध्ये आपल्याला असलेलं दिसून येतं. स्ट्रॉंग रिलेशनशिप असेल, त्याचबरोबर हॉनेस्ट रिलेशनशिप, प्रामाणिक रिलेशनशिप त्या ठिकाणी आपल्याला असलेले दिसून येतात. निश्चित सोशल चेंज. द डेव्हलपमेंट ऑफ सोशल चेंज टेक प्लेस ॲट अ व्हेरी स्लो रेट बिकॉज ऑफ लिटिल कॉम्पिटिशन. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्या कॅरेक्टरिस्टिक्स दिले ते म्हणजे सोशल चेंज. तर रुरल एरियामध्ये बघितलं तर कॉम्पिटिशन जे आहे हे अगदी आपल्याला कमी असलेली दिसून येते, म्हणजेच वेगळ्या गोष्ट व्यक्तींमध्ये असणारी जी काही कॉम्पिटिशन असेल, बिझनेसमध्ये असेल किंवा इतर फॅक्टरमध्ये असणारी जी काही कॉम्पिटिशन जी आहे ही अगदी लो असलेली दिसून येते. त्यामुळे रुरल एरियामधले जे काही सोशल चेंजेस जे आहेत त्याचा देखील रेट जो आहे तो अगदी स्लो असलेला दिसून येतो. म्हणजे सोशल चेंजमध्ये होणारी जी काही डेव्हलपमेंट असेल किंवा सोशल फॅक्टरमध्ये होणारी जी काही डेव्हलपमेंट आहे त्याचा रेट देखील आपल्याला स्लो असलेला दिसून येतो. नेक्स्ट सोशल कंट्रोल. इट इज द मेन इन्स्टिट्यूशन लाईक अ फॅमिली अँड अ नेबरहूड दॅट कंट्रोल द लाईफ अँड अ सोसायटी अँड इज युजली इन्फॉर्मल बिकॉज साईज ऑफ कम्युनिटी. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्या कॅरेक्टरिस्टिक्स दिले ते म्हणजेच सोशल कंट्रोल. तर रुरल पॉप्युलेशनवरती सोशल कंट्रोल हा कशा पद्धतीने ठेवला जातो तर त्यामध्ये फॅमिली आणि नेबरहूड या दोन गोष्टी महत्त्वाच्या आपल्याला असलेल्या दिसून येतात. म्हणजेच आपली फॅमिली असेल, आपले शेजारी असतील, याच्या माध्यमातून आपल्या लाईफवरती, त्याचबरोबर आपल्या जे काही सोसायटी असेल याच्यावरती मोठ्या प्रमाणात कंट्रोल हा आपल्याला ठेवलेला दिसून येतो. म्हणजेच आपली फॅमिली असेल, आपले नेबरहूड असेल, आपले शेजारी असतील, याच्या माध्यमातून आपण लाईफमध्ये कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत याच्यावरती कंट्रोल हे त्या ठिकाणी आलेले दिसून येतात. त्याचबरोबर आपली सोसायटी असेल, या सोसायटीमध्ये कोणकोणत्या गोष्टी त्या ठिकाणी झाल्या पाहिजेत किंवा कोणकोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत या सर्व गोष्टींवरती कंट्रोल जे आहे ते आपल्या फॅमिलीच्या माध्यमातून असेल किंवा आपले शेजारी असतील यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला असलेले दिसून येतात. आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मल असलेल्या दिसून येतात. म्हणजेच त्या ठिकाणी फॅमिली असेल किंवा नेबरहूड असतील याच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील ह्या पूर्णपणे आपल्याला इन्फॉर्मल असलेल्या दिसून येतात. कारण साईज ऑफ कम्युनिटी म्हणजेच आपली कम्युनिटी जी आहे तिची साईज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या सर्व गोष्टी फॉर्मली नेणं खूप कठीण असलेलं दिसून येतं. अशा पद्धतीने इनफॉर्मली देखील सोशल कंट्रोल जो आहे हा त्या ठिकाणी फॅमिलीच्या माध्यमातून असेल, नेबरहूडच्या माध्यमातून असेल, हा लोकांच्या लाईफवरती किंवा रुरल एरियामध्ये लोकांच्या लाईफवरती असेल किंवा सोसायटीवरती आपल्याला असलेला दिसून येतो. नेक्स्ट इज स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. द नंबर ऑफ पीपल बिलो द पॉवर्टी लाईन इज मोअर इन द रुरल एरिया. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स दिले ते म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. म्हणजेच रुरल एरियाचा जर विचार केला तर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे आहे ते खूप कमी असलेला आपल्याला दिसून येतं. म्हणजेच लोकांचा राहणीमानाचा जो काही दर्जा आहे तो आपल्याला अगदी कमी असलेला दिसून येतो. तर पॉवर्टी लाईनच्या भाषेत सांगायचं झालं तर जास्तीत जास्त लोकसंख्या किंवा जास्तीत जास्त पॉप्युलेशन ही रुरल एरियामधली बिलो पॉवर्टी लाईन त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. म्हणजेच जास्तीत जास्त लोकं ही पॉवर्टी लाईनच्या खाली किंवा त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे आहे हे बिलो पॉवर्टी लाईन त्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येतं किंवा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे आहे ते खूप कमी असलेलं आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट इज स्टेटस ऑफ वुमन. ट्रीटेड इन्फेरियर टू मेन अँड देअर रोल इज कन्फाइन टू हाऊस, लॅक फुल फ्रीडम अँड हॅव अ लॉट ऑफ रिस्ट्रिक्शन्स. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्या कॅरेक्टरिस्टिक्स दिले ते म्हणजे स्टेटस ऑफ वुमन.
तर त्यामध्ये आपल्या लक्षात येईल की महिलांचं जे काही रुरल एरियामध्ये असणारं स्टेटस जे आहे हे त्या ठिकाणी अगदी निकृष्ट दर्जाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच पुरुषांपेक्षा महिलांना अगदी निकृष्ट दर्जाची वागणूक जी आहे ती दिली जाते. त्याचबरोबर महिलांचा रोल जे आहे किंवा भूमिका जी आहे हे फक्त घरापुरतीच मर्यादित त्या ठिकाणी असलेली दिसून येते. आणि त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असेल किंवा त्यांना फ्रीडम जे आहे हे अगदी कमी असलेलं दिसून येतं. मर्यादित स्वातंत्र्य जे आहे हे दिलेलं दिसून येतं. म्हणजे थोडक्यात रुरल एरियामध्ये लोक महिला ज्या आहेत यांचा दर्जा किंवा यांची वागणूक यांना दिली जाणारी वागणूक ही पुरुषांपेक्षा कमी असलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर महिला या फक्त घरापुरताच त्यांचा निर्णय हा मर्यादित असलेला दिसतो. त्याचबरोबर त्यांना दिलं जाणारं स्वातंत्र्य हे देखील अगदी मर्यादित त्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येतं. त्याचबरोबर त्यांच्यावरती वेगळ्या प्रकारचे रिस्ट्रिक्शन्स निर्बंध हे देखील त्या ठिकाणी आपल्याला घातलेले दिसून येतात. अशा पद्धतीचं महिलांचं स्टेटस हे त्या ठिकाणी रुरल एरियामध्ये आपल्याला असलेलं दिसून येतं. अशा पद्धतीची वेगळी कॅरेक्टरिस्टिक्स जी आहेत ही रुरल सोसायटी जी तिकडे आपल्याला असलेली दिसून येतात. मग त्या ठिकाणी कम्युनिटी असेल, आपलं कल्चर असेल, इन्व्हायरमेंट असेल, त्याचबरोबर फॅमिली डॉमिनन्स असेल, होमोजिनिटी असेल, इन्कम असेल, त्याचबरोबर सोशल मोबिलिटी असेल, त्याचबरोबर नेबरहूड इम्पॉर्टन्स असतील, ऑक्युपेशन असेल, रिलेशनशिप असेल, त्याचबरोबर सोशल चेंजेस, सोशल कंट्रोल, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग अँड स्टेटस ऑफ वुमन अशा पद्धतीची वेगळी कॅरेक्टरिस्टिक्स जी आहेत ही रुरल सोसायटीची आपल्याला असलेली दिसून येतात. तर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला डेमोग्राफिक फीचर्स, रुरल एरियाची डेमोग्राफिक फीचर्स कोणकोणती आहेत ती या ठिकाणी दिलेली आहेत. तर ती फीचर्स कोणकोणती आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.